शिवज्ञा महिला बहुउद्देशीय संस्था कोल्हापूर यशोदा पुरस्कार 2023 वितरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, धुळे, नाशिक, सोलापूर, मुंबई या जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना संस्थेमार्फत सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलाय. शिवज्ञा बहुउद्देशीय संस्था कोल्हापूरच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. प्रामुख्याने यशोदा गुणगौरव पुरस्कार 2023 या पुरस्काराने मुंबई अंधेरीच्या सामाजिक संस्थेच्या अभिषेक सामाजिक संस्था अंधेरी मुंबईच्या अध्यक्ष सन्माननीय सुनीता नागरे मॅडम, तसेच पंढरपूरच्या सोलापूर जिल्हा किसान सभा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट शुभांगीता जाधव मॅडम, या सर्वांना यशोदा गुणगौरव पुरस्कार 2023 कोल्हापूर येथे शिवज्ञा महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं आज कोल्हापूरमध्ये त्यांना प्रदान करण्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना प्रदान करण्यात आला. त्याबद्दल मी स्वर्गीय दत्तात्रय कत्रे स्मारक समिती विंग तालुका कराड व आमच्या सर्व कराड तालुका मित्र परिवाराच्या वतीनं या तिघांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. या तिन्ही व्यक्तींना त्यांच्या जीवनामध्ये या पुरस्काराच्या माध्यमातून एक प्रेरणा मिळावी आणि इथून पुढे भविष्यामध्ये त्यांच्याकडून एक चांगलं काम घडावं ही मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय महाराज. नमस्कार. आज आम्ही कोल्हापूर येथे आलेलो आहोत. शिवज्ञा महिला बहुउद्देशीय संस्था या संस्थेमार्फत यशोदा पुरस्कार 2023 विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आम्हाला प्रदान करण्यात आला. प्रत्येक पुरस्कार हा प्रेरणा देतो, प्रेरणेने बळ वाढते आणि आपण जे सामाजिक कार्य करत आहोत त्या सामाजिक कार्यासाठी 10 हत्तींचं बळ अजून मिळत असतं. तर एवढा विश्वास ठेवून ज्यांनी आम्हाला पुरस्कार प्रदान केला आहे त्यांचे मी सर्वप्रथम आभार मानते आणि अशा विविध पुरस्काराच्या रूपामध्ये तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वाद नेहमीच आमच्यासोबत असतात आणि तुमच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छाने सामाजिक कार्य आम्ही अजून जोमाने नेहमीच करत असतो. तर मी सर्व संस्थेचे जे मान्यवर आहेत त्यांचे पुन्हा एकदा आभार मानते आणि येथेच थांबते. धन्यवाद.